थंडगार आणि रिफ्रेशिंग बियर तुम्ही मित्रांसोबत एन्जॉय करत असालच, पण तुम्हाला माहीत आहे का, बियर बनवताना माल्ट, ईस्ट, पाणी आणि सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट हॉप्स वापरले जातात. फार्ममधून मिळणाऱ्या ग्रेनपासून तयार होऊन तुमच्या ग्लासपर्यंत पोचणाऱ्या बियरचा प्रवास खूपच सायंटिफिक आहे, आणि हा सायंटिफिक प्रवास आपण एक्सप्लोअर करणार आहोत. म्हणजेच आपण बियरबद्दल जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत. तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक बियरबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर त्या बियरचे नाव कमेंट करा. त्या बियरबद्दल जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन.